गुंठेवारी आणि झोपडपट्टी वासियांच्या विविध नागरी समस्यांसंबंधी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक घोषणा देत प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांची गाडी रोखून धरली त्यामुळे चौधरी यांनीही माघार घेत पुन्हा आपल्या दालनात जाऊन आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली आहे भडकलगेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवणे टी पॉईंट येथे तथागत गौतम बुद्धांचा पुतळा बसवणे गुंठीवारी नियमित करताना पूर्वीप्रमाणेच पन्नास टक्के सवलत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी महानगरपालिका मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे यावेळी मुख्यालयातून डॉक्टर अभिजीत चौधरी बाहेर पडत असताना आंदोलकांनी अचानक आक्रमक घोषणा देणे सुरू केले एवढेच नव्हे तर त्यांच्या वाहनाला जाण्यासाठी जागाही दिली नाही यानंतर चौधरी यांनीही आपले वाहन माघारी घेण्याच्या सूचना चालकाला केल्या त्यानंतर पुन्हा मुख्यालयात वाहन लावून डॉक्टर अभिजीत चौधरी हे आपल्या दालनात गेले त्यानंतर त्यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली यावेळी श्रावण गायकवाड नानासाहेब शिंदे अशोक बोर्डे वसंतराज वक्ते सचिन निकम महेश तांबे संतोष मोकळे मिलिंद मोकळे अशोक गरुड किशोर गडकर मोहनलाल गोरमे आदींची उपस्थिती होती काय जाणवलं नाही त्यांची आमची काही वैयक्तिक नाही आणि आम्ही काही त्यांच्याकडे वैयक्तिक काम घेऊन आलेलो नाही जनतेचा प्रश्न आहे आणि ते शेवटी शेवटी ते पब्लिक सर्वंट आहे आणि त्याच्यासाठीच तर त्यांना सरकार एवढ्या सुख सुविधा गाडी ए सी पोलीस संरक्षण बंगला हे तर जनतेसाठी देतं हेच तर खऱ्या अर्थानं ह्या ॲडमिनिस्ट्रेशन ब्रिटिश गेले पण ब्रिटिश ह्याचं ॲडमिनिस्ट्रेशन आजही स्वतंत्र भारतामध्ये चालू आहे की की जो प्रशासक असेल कलेक्टर असेल आय पी एस असेल कुणी जरी तुरम खा असला इव्हन या देशाचा केंद्रीय मंत्री असो राज्यमंत्री असो खासदार असो आमदार असो हे जनतेचे लोकसेवक आहेत ही भावना रुजवण्यासाठी आजही कुठे सरकार कमी पडतं आणि मी हे मी ह्या ज्या आविर्भावामध्ये वागले जी काही प्रशासन व्यवस्था आहे या प्रशासन व्यवस्थेला हादर देण्याचं काम निश्चित आंबेडकरवादी संघर्ष समिती करणार आहे